आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. ओके. पंढरपूर शहरामध्ये दिनांक 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट या काळामध्ये लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घेण्यात आलेला आहे. सध्या पंढरपूर शहर आणि पंढरपूर तालुक्यामध्ये 595 इतके कोरोनाच्या संसर्गानं बाधित असणारे रुग्ण आहेत. 19 रुग्णांचा त्या ठिकाणी मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळं नाईलाजानं हा कठोर निर्णय घेण्याचं प्रशासनानं पाऊल उचललेलं आहे. या येत्या 7 दिवसांमध्ये दूध आणि वैद्यकीय अत्यावश्यक वैद्यकीय सेवा वगळता इतर सर्व सेवा त्या ठिकाणी बंद राहणार आहेत आणि त्यामुळं लोकांनी या 1-2 दिवसाचा जो अवधी मिळालेला आहे त्या अवधीमध्ये आपल्या दृष्टीनं अत्यावश्यक असणाऱ्या गरजेच्या असणाऱ्या वस्तूंची त्या ठिकाणी खरेदी केली पाहिजे. या 7 दिवसाच्या काळामध्ये लोकांनी आपणहून समोर येत अधिकाधिक चाचण्या घेतल्या पाहिजेत, त्यासाठी प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. या काळामध्ये या समाजामध्ये दडलेले जास्तीत जास्त जे रुग्ण असतील ते रुग्ण त्या ठिकाणी आयडेंटिफाय करून ते रुग्ण आपल्याला आयसोलेट करायचे आहेत, ते रुग्ण इतरांच्यापासून वेगळे ठेवायचे आहेत, जेणेकरून येत्या 15 दिवसानंतरची जी स्थिती असेल त्या स्थितीमध्ये त्या ठिकाणी आपला हा जो संसर्गाचा जो वाढीचा दर आहे तो दर त्या ठिकाणी आपल्याला कमी राखता येईल आणि त्यामुळं या 8-10 दिवसाच्या काळामध्ये लोकांनी आपणहून पुढे येण्याची प्रवृत्ती दाखवली पाहिजे, प्रशासनाला सहकार्य केलं पाहिजे. हा 7 दिवसाचा जो लॉकडाऊन आहे तो लॉकडाऊन कडकडीत त्या ठिकाणी आपल्याला पाळायचा आहे. यामध्ये कोणत्याही स्वरूपाचं भायगय आपल्याला करून चालणार नाही. या 8 दिवसामध्ये जर आपण चांगल्या पद्धतीनं आणि कडकडीत लॉकडाऊन पाळला, स्वतःला समाजापासून आणि आपल्या जवळच्या लोकांच्यापासून घरामध्ये सुद्धा आयसोलेट करून ठेवलं, तर निश्चितपणाने ही जी चेन आहे, साखळी जी आहे, साखळी तुटण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहे आणि आपला हा जो कोरोनाचा संसर्ग आहे हा वाढीवरती आपल्याला नियंत्रण मिळवता येणं शक्य होणार आहे. त्यामुळे माझं संपूर्ण पंढरपूरवासियांना हे आव्हान आहे की त्यांनी या 7 दिवसामध्ये प्रशासनाला त्या ठिकाणी अधिकाधिक सहकार्य करावं, अधिकाधिक संख्येनं चाचणीसाठी समोर यावं, स्वतःच्या घरातील वृद्ध व्यक्ती, कोमॉर्बिड व्यक्ती यांच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि स्वतःला आणि समाजाला सुरक्षित ठेवावं. अयोध्या ज्वेलर्स, विश्वास नात्यांचा शुद्ध सौंदर्याचा. सर्व दागिने हॉलमार्क म्हणजे सरकार मान्य शुद्धता असलेलं. माफक घडणावर सुबक व कमी वजनातील दागिने. सोने बदलीच्या वेळी वजनाला वजन, मोडीला कॅरेटनुसार दर. वधूवरांसाठी स्पेशल विवाह कलेक्शन, तेही अगदी आपल्या मनासारखे. नवदाम्पत्यांसाठी हिरकणी योजना आणि भक्ती सुवर्ण बचत योजना. अयोध्या ज्वेलर्स, स्टेशन रोड, पंढरपूर.